छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली ती 12 मावळातील सवंगड्यांबरोबर. याच विश्वासू सोबत्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलं. भगवा जरी पटका प्रत्येक संकटाच्या काळात आपल्या खांद्यावर उचलून धरला, त्या काळात निर्माण झालेली परंपरा पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत चालत राहिली. या स्वामीनिष्ठ मावळ्यांमध्ये प्रमुख नाव येतं खंडोबा लाड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक बाळाजीआवजी चिटणीस हे त्यांचे वडील. बाळाजीआवजी यांचं खरं नाव बल्लाळआवजी चित्रे असं होतं, पण महाराजांचे खाजगी सचिव म्हणजे चिटणीस यापदी नेमणूक झाल्यावर त्यांनी आपलं आडनाव चिटणीस असं करून घेतलं. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू असलेल्या बाळाजीआवजी यांचे वडील जंजिराच्या सिद्धीचे कारभारी होते. छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केल्यावर बाळाजी यांना स्वराज्य कार्यात सामील होण्यास विनंती केली होती. त्यांचा हस्ताक्षर पाहून खुश झालेल्या महाराजांनी त्यांना आपल्या पदरी ठेवून घेतलं. बाळाजीआवजी यांनी शिवरायांच्या काळात अनेकदा आपल्या मुस्तद्देगिरीचं दर्शन घडवलं, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती पदाच्या गादीच्या सत्ता संघर्षात त्यांनी युवराज संभाजी महाराजांच्या ऐवजी अण्णाजी दत्तो यांची बाजू घेतली. अण्णाजी दत्तो यांच्यासोबत केलेल्या कटकारस्थानात त्यांचाही सहभाग आढळल्यामुळे संभाजी महाराजांनी त्यांना व त्यांच्या भावाला हत्तीच्या पायाखाली चिडून मारण्याची शिक्षा दिली. बाळाजीआवजी यांचा पुत्र खंडोजी हे त्यावेळी दुःखी झाले. महाराणी येसुबाई यांनी हस्तक्षेप केल्यामुळे संभाजी महाराजांनी खंडोजी यांना अभयदान दिले. पुढे त्यांची हुशारी व स्वामीभक्ती पाहून चाकरीसाठी ठेवून घेतले. छत्रपती संभाजी महाराजांना खंडोजींनी सावलीप्रमाणे साथ दिली. महाराजांच्या प्रत्येक मोहिमेत ते सहभागी असत. 1683 साली पोर्तुगीजांच्या गोव्यावर जेव्हा शंभूराजे चालून गेले तेव्हा खंडोजी त्यांच्या सोबतच होते. जुवे बेटावर जेव्हा मराठ्यांनी हल्ला केला तेव्हाची रोमहर्षक घटना मनुची या लेखकाने लिहून ठेवली आहे. संभाजी महाराजांनी ओहोटीच्या वेळी आपले 4000 सैन्य पाठवून सॅन्टे एस्टोवचा किल्ला ताब्यात घेतला. मराठ्यांनी किल्ल्यातील सर्व शिबंदीची कत्तल केली. किल्ला ताब्यात आला याचा इशारा म्हणून या सैनिकांनी तोफीचे गोळे गोव्याच्या दिशेने सोडले. त्यावेळी गोव्यात विलक्षण गोंधळ उडाला. दिनांक 25 नोव्हेंबर 1683 या दिवशी सकाळी 7 सुमारास वीरजई कोण दे ॲल्वोर यांनी 400 शिपायांसोबत जुवे बेटावर कूच केले. मराठ्यांचे सैन्य जणू वाटच बघत बसले होते. पोर्तुगीज सैन्याने माराच्या टप्प्यात येताच मराठ्यांनी हल्ला चढवला व पोर्तुगीजांना देमाय धरणी ठाय करून सोडले. या लढाईमध्ये वीरजई घायाळ झाला. जुवे बेट मराठ्यांच्या ताब्यात गेल्यामुळे नदीच्या बाजूस लागून ज्या शेतीच्या जमिनी होत्या त्यांचे बाण पोर्तुगीजांनी फोडून टाकले. त्यामुळे जवळील मांडवी नदीचे पात्र वाढू लागले. त्यांच्यासोबत आता वीरजई कोण दे ॲल्वोर हा देखील पळत सुटला. तो तीरावर पोहोचताच एका मचव्यात बसला आणि पळाला. छत्रपती संभाजी महाराज देखील तीरावर पोहोचले. वीरजई कोण दे ॲल्वोर याला मचक्यात बसून जाताना पाहताच त्या तुडुंब भरलेल्या मांडवी नदीच्या पात्रात संभाजी महाराजांनी आपला घोडा घातला. आपल्या जीवाचे काय बरे वाईट होईल याची पर्वा देखील संभाजी महाराजांनी केली नाही. नदीला आलेल्या भरतीमुळे संभाजी महाराजांचा घोडा बुडू लागला. यावेळी खंडोबा लाड तिथे शंभूराजांसोबतच होते. घोडा बुडू लागलेला पाहताच त्यांनी देखील त्या नदीच्या पात्रात उडी घेतली आणि जाऊन संभाजी महाराजांचे प्राण वाचवले. त्यांच्यावर चालून आलेल्या पोर्तुगीज सैनिकांचे शिरकलम केले. एकेकाळी याच खंडोजीच्या वडिलांना छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायदळी देण्याची शिक्षा दिली होती. खंडोजींची स्वामीनिष्ठा इतकी प्रखर होती की त्यांनी कोणताही द्वेष न ठेवता छत्रपती संभाजी महाराजांसाठी आपले प्राण पणाला लावले. संभाजी महाराजांनी बहुत संतोष होऊन पोटाशी धरिले. घोडा बक्षीस दिला, खासा उतार पोशाख दिला, मोत्याची कंठी व तुरा दिल्या, सोबत पालखीचा मान दिला. त्यापासून महाराष्ट्रात एक म्हण रूढ झाली, होता खंडो म्हणून वाचला शंभो. छत्रपती संभाजी महाराजांनी खंडोजी यांना चिटणीस पदाची वस्त्रे दिली. महाराजांना अखेरीच्या क्षणापर्यंत खंडोजी यांनी साथ दिली. त्यांना दगाफटका करून औरंगजेबाच्या सैन्याने पकडले तेव्हा संगमेश्वर येथे उपस्थित असलेल्या खंडोजी व संताजी घोरपडे या वीरांनी त्यांना वाचवण्यासाठी
शर्तीचे प्रयत्न केले होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर राजाराम महाराजांचे चिटणीस म्हणून देखील खंडो बल्लाळ यांनीच कार्य केले. राजाराम महाराज यांना औरंगजेबाच्या मगरमिट्टीतून वाचून जिंजीला पाठवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या मुस्तद्देगिरीचा उपयोग पुढे महाराणी ताराबाई यांनी देखील करून घेतला. शंभूपुत्र शाहू महाराज स्वराज्यात परतल्यावर त्यांनी देखील आपला वैयक्तिक मदतनीस म्हणून खंडो बल्लाळ यांची नेमणूक केली. अखेरच्या क्षणापर्यंत ते स्वामिनिष्ठ राहिले. त्यांच्या पुढच्या पिढ्या देखील सातारच्या छत्रपती घराण्याच्या चिटणीसपदी राहिल्या. छत्रपती संभाजी महाराजांचा गोव्याच्या पोर्तुगीजांशी तह पूर्ण झाला आणि त्याच दरम्यान औरंगजेबाने आपला दूत त्यांच्याकडे रवाना केला. औरंगजेबाने गोवेकरांना मराठ्यांच्या किनारपट्टीवर हल्ले करण्याची सूचना केली. गोव्याच्या फिरंग्यांना सुद्धा दक्षिण कोकण हवेच होते. त्यात त्यांना कुडाळच्या सावंतांची आणि वाडी वेंगुर्ल्यांच्या देसायांची फूस होतीच. म्हणूनच संभाजी महाराजांशी झालेला तह मोडून फिरंग्यांनी औरंगजेबाला मदत करण्याचे ठरविले. फोंडा किल्ला लढविण्याची जबाबदारी यशाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक यांच्यावर होती. किल्ल्यात जेमतेम 600 मराठ्यांची शिबंदी होती तर 200 जण किल्ल्याबाहेरच्या झाडीत लपून बसले होते. 1 नोव्हेंबर 1683 रोजी वीरजई ऑलवरने फोंड्याला मोर्चे बांधले. 3 तोफा रात्रंदिवस किल्ल्यावर आग ओकू लागल्या. दुसऱ्या बाजूने डोम रोड्रिगो द कोस्ट हा हल्ला चढवत होता. दोन्ही बाजूंनी होणाऱ्या हल्ल्यांना निधड्या छातीने तोंड देत उभा अभेद्य तटबंदीचा किल्ले फोंडा एकही चिरा ढळत नसल्याचे पाहून वीरजईने तोफा किल्ल्याजवळ रस्त्यावर आणून मारा सुरू केला आणि अखेर किल्ल्याची चिरेबंदी तटबंदी ढासळली. पण पावसाच्या जोरामुळे त्यांना पुढे सरकता येत नव्हते. त्यात किल्ल्यातील मराठे सुद्धा तडफेने प्रतिकार करत होते. एके दिवशी पोर्तुगीज सैनिक किल्ला चढून वर आले आणि तोफांच्या सरबत्तीमुळे पडलेल्या भगदाडातून आत घुसण्याचा प्रयत्न करू लागले. त्याचवेळी यशाजी आणि कृष्णाजी कंकांनी असे काही रणकंदन माजवले की आत घुसलेले फिरंगी तर मेलेच पण तटाला झोंबलेले फिरंगीसुद्धा माघार घेऊ लागले. एकास 4 असे शत्रू मराठा अंगार घेऊ लागले. कृष्णाजी कंकांनी तर असे काही शौर्य दाखवले की शत्रू सैनिक आवाक झाले. किल्ल्यावरील मराठे पडत होते आणि पोर्तुगीज किल्ला घेणार इतक्यात 1000 घोडदळ आणि तितकेच पायदळ घेऊन संभाजी महाराज फोंड्याच्या मदतीस आले. महाराजांना बघून किल्ल्यातील मराठ्यांना सुद्धा चेव आला. आता मात्र गोवेकरांची अवस्था बिकट झाली आणि त्यांनी पळ काढण्यास सुरुवात केली. संभाजी महाराजांनी अंदाज बांधला, तसेच झाले होते. वीरजईने माघारीचा हुकूम देताच त्याचे सैनिक आल्या वाटेने परतीसाठी सैरभैर पळू लागले. दुर्बाटजवळ मावळी घोडेस्वारांची माघार घेऊन दौडत्या शत्रूस गाठले. मोर्चे धरलेल्या बंदुका कडकडल्या, तशी मावळी घोडी बिचकून मुस्काटे फिरू लागली. ते पाहून यशाजी पुत्र कृष्णाजी चालून गेले. शत्रूचे मोर्चे फार विस्कळीत झाले. घुसलेल्या काही मावळी भाल्यांच्या माऱ्यातून खुद्द वीरजई नशिबाने सलामत निसटला होता. कित्येक जण नदीतून पोहत होते, कित्येक जण गळाभर पाण्यात जीव मुठीत धरून उभे होते. भेदरलेल्या वीरजईने त्या लोकांची दुर्दशा डोळ्यांनी पाहिली होती. अंगभर रक्ताने न्हायलेला, मोर्चा मागून मोर्चे फोडत चाललेला, अंगी गोळ्याच गोळ्या झेलून फुलल्या पळस वृक्षासारखा रक्तबंबा दिसणारा घामाजलेला कृष्णाजी कंग छाताडावर वर्मी गोळी लागताच ग्वानी येऊन घोड्यावरून कोसळले. पिता यशाजी कंग ही जायबंदी झाली होते. त्या ठिकाणी कृष्णाजी कंकांना कांबळ्यावर आणून ठेवले. आता दोन्हीकडचा मारा सुमार झाला होता. कित्येक मावळे कामी आले होते. सांजावत आल्याने हत्यारेही थांबली होती. संभाजी महाराज घोंगडीवर झोपविलेल्या यशाजीजवळ आले. त्यांना बघून शीन आवाजात म्हातारबा यशाजी म्हणाले, सुक्षेम हायसा नव, काय बोलावे तेच राजांना सुचेना. ते कृष्णाजींच्या घोंगडीजवळ आले. ती घोंगडीच रक्ताने चिंब झाली होती. कृष्णाजी ग्लानीने भरलेले डोळे किलकिले केले. आईच्या मायेने हात फिरवत महाराज म्हणाले, ऐसा कैसा रे, फुटून गेलास तो कृष्णा. संभाजी महाराजांनी पितापुत्रांना कराडला पोचवण्याची आज्ञा केली. या युद्धात यशाजी कंक कायमचे जायबंदी झाले होते तर कृष्णाजी कंक यांना वीरमरण आले होते. त्यावेळेस कृष्णाजी कंकांनी पोर्तुगीजांना सळोखी पळो करून सोडले होते. कृष्णाजी कंक यांना माझा मानाचा मुजरा. आपण लहानपणापासून
ऐकत आलेलो असतो की मराठ्यांनी अटकेपार झेंडा गाडला होता. पहिल्या बाजीरावाने नर्मदा ओलांडली आणि शिंदे, होळकर यांसारख्या पराक्रमी सरदारांच्या मदतीने उत्तरेस मराठ्यांची दहशत निर्माण केली. अहत तंजावर, तहत पेशावर मराठी सत्तेचा टाप घुमत होता. याची पहिली सुरुवात कोणी केली याचं नाव आपल्या इतिहासाच्या पुस्तकात कधीच येत नाही. या योद्ध्याचं नाव म्हणजे वीर नेमाजी शिंदे. नेमाजी शिंदेंचा जन्म एका हटकर कुटुंबात झाला होता. शिवाजी महाराजांच्या काळापासून त्यांनी स्वराज्याची सेवा केली होती. जेव्हा शिवरायांचा मृत्यू झाला, मराठी सत्तेचा शेवट करण्यासाठी आलमगीर औरंगजेब दक्षिणेत उतरला. छत्रपती शंभूराजांनी त्याला लढा दिला, मात्र फंद फितुरीचा वापर करून औरंगजेबाने स्वराज्याच्या या तरुण छत्रपतीची हत्या केली. हा स्वराज्यासाठी मोठा धक्का बसला होता. औरंगजेबाला वाटलं की आता मराठी मुलूक आपल्या कायमचा ताब्यात येणार, पण तसं होणार नव्हतं. अशा भावी संकटाची कल्पना करून शिवरायांनी अनेक वर्षांपूर्वी दक्षिणेत दूर जिंजी किल्ल्याची व्यवस्था केली होती. छत्रपती राजाराम महाराज औरंगजेबाला हुलकावणी देऊन जिंजीला जाऊन पोहोचले. मध्यंतरीच्या गोंधळाच्या काळात काही मराठे मुघलांना जाऊन मिळाले होते असं म्हणतात की नेमाजी शिंदे देखील यात होते. पण काही काळातच आपल्या चुकीची जाणीव झाल्यावर नेमाजी स्वराज्याच्या सेवेत हजर झाले. औरंगजेब जंगजंग पछाडून महाराष्ट्र जिंकण्यासाठी ठाण मांडून बसला होता, पण संताजी धनाजी यांच्यासारखे शूरवीर सरदार त्याला नामोहरण करण्यात गुंतले होते. त्यांनी तर त्याच्या छावणीवर हल्ला केला होता. नशिबाने औरंगजेब वाचला, मात्र मराठा मावळ्यांची दहशत मुघल सैन्यात प्रचंड वाढली होती. पण औरंगजेब बादशाह देखील महाजिद्दी होता. त्याचं सैन्य दमलं होतं तरी त्याने हार मानली नव्हती. तो त्वेषाने लढत होता. मराठा सैन्याने महाराष्ट्रात बसलेल्या बादशाहला पळून लावण्यासाठी आता आक्रमक धोरण स्वीकारलं. मुघलांच्या ठाण्यांवर हल्ला सुरू केला. 1698 साली नेमाजी शिंदे हे 8000 फौजेसह खानदेशात घुसले. नंदुरबार, शिरपूर, थाळनेर वगैरे गावे लुटली. थाळनेरजवळ मुघलांचा सरदार हुसेन अल्ली याचा मोड करून त्याला पकडून कैदेत ठेवले. मोठी जबरखंडणी घेऊनच मग त्याची सुटका केली. एव्हाना स्वतः राजाराम महाराज देखील जिंजीवरून स्वराज्यात परत आले होते. त्यांनी महाराष्ट्रात आल्यावर गंगथडी, खानदेश, वराडपर्यंत जी मोठी मोहीम केली त्यात नेमाजी शिंदे आघाडीवर होते. राजाराम महाराजांनी मोहिमेवरून परत येताना प्रत्येक प्रांतात आपल्या एक सरदाराची नेमणूक बंदोबस्तासाठी केली. त्यात नेमाजींच्याकडे खानदेश आला होता. खानदेश मराठा साम्राज्यासाठी प्रचंड महत्त्वाचा होता. दख्खनमध्ये ठाण मांडून बसलेल्या औरंगजेब बादशाला येणारी रसद, खजिना याच मार्गावरून जायचा. मुघलांचा नाक नेमाजींच्या हातात आलं होतं. राजाराम महाराजांच्या आज्ञेनुसार नेमाजींनी उत्तरेला लक्ष केले. त्यांचे मुघल सुभेदार रुस्तम खान याच्याबरोबर एलिचपूरजवळ युद्ध झाले. या युद्धात नेमाजींचा मोठा विजय झाला. रुस्तम खान मराठ्यांच्या कैदेत सापडला. हा मुघलांचा जबरदस्त पराभव होता. रुस्तम खानाने जबरखंडणी भरून आपली सुटका करून घेतली. नेमाजी शिंदेंच्या सैन्याने तेथून पुढे नर्मदा पार केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकल्यानंतर पहिल्यांदाच मराठा घोड्यांच्या टापा उत्तरेत घुमू लागल्या होत्या. नेमाजी नर्मदा पार झाले. त्याचबरोबर मुघलांच्या माळवा सुब्यात एकच हाहाकार उडाला. मराठ्यांचे सैन्य 30-40 हजार असावे असा अंदाज मुघल बातमीपत्रात भेटतो. नेमाजींच्या सैन्याने माळव्यातील शहरे लुटली. बुंदेलखंडात छत्रसालाबरोबर मैत्री दृढ केली. सिरोज शहराला वेढा घातला. उत्तर हिंदुस्थानातून बादशाकडे येणारा 5-7 लाखांचा खजिना याच वाटेवर होता आणि नेमका तो टिपण्यासाठी मराठे टपले होते. त्यांच्या मागावर गेलेल्या गाझीउद्दीन फिरोजजंग याने बादशाला खोटेच लिहून कळवले की आपला जय झाला आणि शेकडो मराठे मारले गेले. नेमाजी शिंदे यांनी हा सिरोजचा वेढा उठून जबलपूरजवळ गडमंडल्याकडे निघून गेल्याची बातमी वाचून आलमगीर औरंगजेबाला प्रचंड आनंद झाला. त्याने फिरोजजंगला सिपा सालार अशी पदवी दिली आणि सैन्यातील अधिकाऱ्यांवर बढत्या आणि बक्षिसे यांची खैरात केली. बिचाऱ्या औरंगजेबाला उशिरा कळले की फिरोजजंग हा नर्मदापार गेलाच नाही, सिरोजजवळ लढाई झालीच नाही. आपणाला
सपशील बनविण्यात आले हे पाहून बादशाह प्रचंड भडकला. फिरोजजंगची पदवी काढून घेतली. मुघलांची प्रचंड मोठी फजिती झाली होती. पुढे काही वर्षांनी मुघल बादशाह औरंगजेब अहमदनगर येथे मेला. मराठ्यांना संपवायचं स्वप्न बघून दक्षिणेत आलेला औरंगजेब मराठा मातीतच गाडला गेला. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती ताराराणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिलेला लढा औरंगजेबाला झेपलाच नाही. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाने शंभूपुत्र शाहू महाराजांची सुटका केली. त्यावेळी देखील नेमाजी शिंदे खानदेशातच सुभेदार असावेत. शाहू महाराज दक्षिणेत आल्यावर त्यावेळी त्यांना पहिल्याने मिळालेल्या मंडळीत नेमाजी शिंदेंचाही समावेश होतो. 1708 साली बहादूरशहाने कामबक्षावरील स्वारीत मराठ्यांची मदत मागितली असता शाहू महाराजांनी नेमाजी शिंदेंनाच या कामगिरीवर पाठवले होते. त्यांनी हैदराबादनजीक चढाई करून कामबक्षाचा शेवट केला. नेमाजी शिंदे यांनी उत्तरेत मराठ्यांचे नाव गाजवले आणि त्यांनी पाडलेला पायंडा पुढे बाजीराव शिंदे होळकर घराण्याने पुढे नेला. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठा सत्तेने अटकेपार पेशावरपर्यंत मजल मारली. याचे श्रेय काही प्रमाणात तरी नेमाजी शिंदे यांच्यासारख्या अज्ञातवीराला द्यावे लागेल हे नक्की. वीर नेमाजी शिंदे यांना माझा मानाचा मुजरा. कान्होजी आंग्रे यांचा जन्म 1669 रत्नागिरी जिल्ह्यातल्या हरणे या गावी झाला. मराठ्यांचा इतिहास घडविणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी आंग्रे घराणे हे एक. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव व शकपाळ शंखपाळ सकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव. परंतु आंगरवाडी या काळोसेतील एक छोट्या भागावरून त्यांस पुढे आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले. सेखोजी हे या घराण्यातील पहिले ज्ञातपुरुष. त्यांचे चिरंजीव तुकोजी हे उत्तर कोकण काबीज करीत असता साजी महाराजांनी चौलजवळ 1640 जी दर्यावरील लढाई केली त्यात प्रथम प्रसिद्धीस आले. 1669 ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी गेले. त्यांना मराठा आरमारातील 25 आसमींची मुख्य तयारी होती. पुढे ते आपल्या कर्तबगारीने सरनुबतीच्या हुद्द्यापर्यंत चढले. 1680 तुकोजी आंग्रेंचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा कान्होजी आंग्रे यांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले. कान्होजी हेच आंग्रे घराण्यातील सर्वात कर्तबगार पुरुष आणि आंग्रे घराण्याचे खरे संस्थापक होत. आपले अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज पोर्तुगीज डच फ्रेंच आरमाराबरोबर लढवण्यात घालवले. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी सागरी किल्ले काबीज करणेही आवश्यक होते. कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला. परकीय सत्तांनी त्यांच्यावर ते समुद्री चाचे असल्याचा आरोप केला होता. इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नानंतरही कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्य राहिले. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात कान्होजी सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते. 1688 सुवर्णदुर्गाचा किल्लेदार अचलोजी पैसे घेऊन फितुरीने किल्ला सिद्धिकासमकडे सोपवणार असे कळल्यावर कान्होजींनी सिद्धीविरुद्ध किल्ला लढवला आणि पराक्रम केला. सिद्धिकासम ह्या औरंगजेबाच्या सेनापतीस कान्होजींच्या अभ्यासपूर्वक योजनेपुढे आणि जिद्दीपुढे हार पत्करावी लागली. आमिष दाखवून कोकणातले किल्ले ताब्यात घेणाऱ्या मुघलांचे स्वप्न कान्होजींनी धुळीस मिळवले. सुवर्णदुर्गाचा लढा यशस्वी केला. या विजयानंतर मुघलांनी ताब्यात घेतलेले किल्ले काबीज करण्यास त्यांनी सुरुवात केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगड मुघलांच्या ताब्यात पडला आणि छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीला जावे लागले. त्या सुमारास कान्होजींचा पराक्रम कोकणपट्टीवर दिसू लागला. 1694 दरम्यान त्यांनी पश्चिम किनारपट्टीतील मुघलांकडे गेलेले मराठ्यांचे सर्व किल्ले परत घेतले. शिवाय कुलाबा जिंकून त्यास आपले प्रमुख ठिकाण केले आणि त्यांनी आपण कोकण किनाऱ्याचे राजे अशी घोषणा केली. मुंबईजवळच्या खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर आपला तळ स्थापन करून कान्होजींनी मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराची नाकेबंदी केली. येणाऱ्या जाणाऱ्या
व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसूल करायला आरंभ केला. 17व्या शतकाच्या अखेरीस अलिबाग या गावाची स्थापना केली. त्यांनी अलिबागी रुपया या नावाने चांदीची नाणीही चलनात आणली. अंदमान बेटांवरही कान्होजींचा तळ असल्याचा उल्लेख आहे. ही बेटे भारतभूमीला जोडण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते. कर्तृत्व, पराक्रम आणि निष्ठा याची परंपरा कान्होजींना पूर्वजांकडून लाभलेली होती. तरीही स्वपराक्रमाने स्वतःचा एक स्वतंत्र ठसा त्यांनी इतिहासात उमटविला. छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांची ही कामगिरी व पराक्रम लक्षात घेऊन त्यास मराठा आरमाराचे आधिपत्य देऊन सरखेल हा किताब दिला. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी महाराणी ताराबाई यांनी कान्होजीस आपल्या पक्षात सामील करून घेऊन त्यांना राजमाचीचा किल्ला व भिवंडी प्रांताचा बंदोबस्त करण्यास दिला आणि सरखेल हा किताब कायम केला. पुढे 1707 छत्रपती शाहू महाराज हे मुघलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर छत्रपतींच्या गादीबद्दल महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात वाद निर्माण झाला. पण अखेर सातारची गादी छत्रपती शाहू महाराजांना मिळाली. नंतर छत्रपती शाहू महाराजांनी कान्होजींवर भैरवपंत पिंगळे या आपल्या पेशवास धाडले. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट तेच कान्होजींच्या कैदेत पडले. तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ व कान्होजी यांचे पूर्वीचे मैत्रीचे संबंध लक्षात घेऊन बाळाजी विश्वनाथ या आपल्या पेशव्यास त्यांच्या विरुद्ध धाडले. बाळाजींनी कान्होजींबरोबर तह करून त्यांना छत्रपती शाहू महाराजांच्या पक्षात सामील करून घेतले आणि काही मुलूक सरखेल पद आणि मराठा आरमाराचे आधिपत्य मिळवून दिले. ते अखेरपर्यंत म्हणजे 1729 छत्रपती शाहू महाराजांच्या पक्षात होते. 4 नोव्हेंबर 1712 कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विलियम एस्लाबी याचे खाजगी जहाज अल्जेरीने पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राऊन लढाईत मारला गेला. 13 फेब्रुवारी 1712 कान्होजी आणि इंग्रजां तह होऊन 30,000 रुपयांच्या खंडीच्या मोबदल्यात ते जहाज इंग्रजांना परत करण्यात आली. या तहानवे ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले. या प्रकाराने विलियम कमालीचा त्रस्त झाला आणि 1715 आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला. 26 डिसेंबर 1715 चार्ल्स बूल यांची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली पण त्यात ते अपयशी ठरले. उलट कान्होजींनी 1718 इंग्रजांची 3 व्यापारी जहाजे पकडली. इंग्रजांनी कान्होजींना समुद्री चाचे म्हणून घोषित केले. कान्होजींनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करून ईस्ट इंडिया कंपनीकडून 8,750 पौंडांची खंडणी वसूल केली. 1720 इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्ल्यावर हल्ला चढविला. त्यांनी किल्ल्यावर तोफांचा जोरदार मारा केला पण विजयदुर्गाची तटबंदी ते भेदू शकले नाही. हा हल्ला पूर्णपणे अपयशी ठरला व इंग्रजांनी पुनश्च मुंबईला माघार घेतली. 29 नोव्हेंबर 1721 व्हॉइसरॉय फ्रान्सिस्को जोज दी सॅपियो ई कॅस्ट्रो याच्या पोर्तुगीज आरमाराने आणि जनरल रॉबर्ट कोवान यांच्या इंग्रज आरमाराने कमांडर थॉमस मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखाली 6,000 सैनिकांसह आणि 4 जंगी जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली. मेधाजी भाटकर आणि मैनक भंडारी या आपल्या अत्यंत कुशल आणि शूर सरदारांच्या सहाय्याने कान्होजींनी हा हल्ला पूर्णपणे परतावून लावला. या अपयशानंतर 1723 इंग्लंडला परतले. त्यांच्यावर देशद्रोहाचा आणि चाच्यांशी संधान बांधण्याचा आरोप ठेवून खटला चालविण्यात आला. याच दरम्यान गव्हर्नर बूनही इंग्लंडला परतले. बून मायदेशी परतल्यानंतर कान्होजींच्या मृत्यूपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यावर शांतता राहिली. त्यातला प्रमुख लढाया म्हणजे 1702 कोचीनमध्ये 6 इंग्रजांसह काही जहाजांवर ताबा घेतला. 1710 ब्रिटिश लढाऊ जहाज गोडोल्फिनशी 2 दिवस झुंज दिल्यानंतर केनेरी बेटांवर म्हणजेच खांदेरीवर कब्जा केला. 1712 मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विलियम एस्लाबी याचे खाजगी जहाज पकडले. 30,000 रुपयांच्या खंडीनंतर त्याची सुटका केली. 1713 ब्रिटिशांकडून 10 किल्ले हस्तगत केले. 1717 ब्रिटिशांनी केनेरी बेटावर केलेला हल्ला परतवून लावला. 60,000 रुपयांची खंडणी तेव्हासुद्धा वसूल करून घेतली. 1718 मुंबई बंदराची नाकेबंदी केली. येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांकडून कर वसुली केली. 1720 ब्रिटिशांचा घेरिया विजयदुर्ग किल्ल्यावर हल्ला असफल केला. 1721 अलिबागवर ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचा
एकत्रित हल्ला झाला होता, तो सुद्धा परतावून लावला. 1723 मध्ये ईगल आणि हंटर या दोन ब्रिटिश जहाजांवर हल्ला केला. कान्होजींनी मराठ्यांच्या आरमार वृद्धिंगत आणि कार्यक्षम केले. त्यांच्या कारकिर्दीत कोकणपट्टीत इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज इत्यादी परकीय किंवा सिद्धी यांच्यासारख्यांवर मराठ्यांचा वचक होता. कान्होजी आगरेंची जहाजे त्रावणकोर कोचीनपासून उत्तरेस सुरत कच्छपर्यंत समुद्रातून निर्विवाद संचार करीत. कान्होजींनी कुलाबास जहाजे बांधण्याचे काम सुरू करून जहाज बांधणीच्या धंद्यास उत्तेजन दिले होते. त्यांनी जहाजांना सुरक्षिततेची हमी म्हणून काही कर घेऊन परवाने देण्याचा यशस्वी उपक्रम युरोपीय सत्ताधारकांप्रमाणे चालू केला. त्यामुळे मराठ्यांचा व्यापार वाढला आणि मराठा सत्तेचा मान रुंदावला. पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारित पद्धतीचे जहाज बांधणीचे कारखाने देखील त्यांनी उभारले. कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमणाची धार कमी करण्यासाठी होता. कान्होजी आगरे यांनी कोकणातील मंदिरांसह पंढरपूर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या. कोकण किनाऱ्यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी त्यातीलच एक. दिनांक 4 जुलै 1729 रोजी सरखेल कान्होजी आगरे मरण पावले. वाढत्या परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी भारताच्या सागरी कोकणचा सागरी किनारा स्वराज्यात सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरलेले मराठा आरमार प्रमुख त्यांच्या सागरी साम्राज्याच्या उत्कर्षाला त्यांच्याकडे ब्रिटिशांहून संख्येने अधिक आणि बलाढ्य आरमार होते. त्यांच्याशी टक्कर घेण्याची कोणाची हिंमत नव्हती. अलिबाग शहरात कान्होजी आगरेंची समाधी आहे. सरखेल कान्होजी आगरे यांना माझा मानाचा मुजरा. March 1689 वडुतुवापूर येथे औरंगजेबाने शंभूराजेंना हालहाल करून ठार मारले. आता स्वराज्याचा खात्मा होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. औरंगजेबाला वाटलं मराठे संपले, स्वराज्य ताब्यात आला. पण याच काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या तालमीत तयार झालेले अनेक रणझुंजार मराठे मावळे पुढे सरसावले आणि याच मराठी मातीत त्या क्रूर औरंगजेबाला गाडून त्याची कबर याच मातीत गाडण्याचा निश्चय या मर्द मराठा मावळ्यांनी केला. या योद्ध्यांमध्ये एक वीर आघाडीवर होता, तो म्हणजे सरसेनापती संताजीराव घोरपडे. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 17 वर्षे औरंगजेबाला या मातीमध्ये झुंजवणारे संताजी, औरंगजेबाच्या छावणीवर छापा टाकून सोन्याचा कळस कापून आणणारे संताजी, शेख निजाम, रुस्तम खान अशा एकापेक्षा एक मुघल सरदारांना आपल्या तलवारीने रणांगणात पाणी पाजणारे संताजी, स्वराज्यावर जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा उभ्या देहाची तलवार करून लढणारे संताजी. असं म्हणतात की मुघली सैन्यातील घोड्यांना सुद्धा पाणी पिताना ज्यांचा चेहरा पाण्यात दिसायचा आणि ते सुद्धा डचकायचे अशी भीती निर्माण करणारे संताजी. औरंगजेबाची छावणी जेव्हा वडुतुळापूरला होती, याच वडुतुळापूर मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ठार केले होते. त्याच वडुतुळापूरमध्ये औरंगजेबाच्या 5 लाख सैन्याच्या छावणीत घुसून ती उद्ध्वस्त करण्याचा मराठ्यांनी बेत आखला. औरंगजेबाची मूळ छावणी तुळापूर ते वडू कोरेगाव पर्यंत पसरलेली होती. लाखोंची फौज औरंगजेबाच्या दिमतीला होती. त्यात नामांकित मराठी सरदार सुद्धा औरंगजेबाच्या फौजेत होते. छावणीचा 2 ते 3 मैल एवढा परीख, एवढ्या मोठ्या छावणीत घुसून ती उद्ध्वस्त करण्याचा विचार करणं हेच एक मोठं धाडस होतं. आणि त्यात ती छावणी होती महाधूर्त क्रूर औरंगजेबाची. संभाजीराजेंचा दगा फटका आणि 6 कपटाने केलेला हत्येचा रोष आपल्या प्रत्येक मावळ्यांच्या मनामध्ये खदखदत होता. मराठ्यांच्या मावळ्यांचा विचार पक्का झाला, योजना ठरली. मराठ्यांचं रक्त काय आहे हे औरंगजेबाला दाखवून द्यायलाच हवे असा निश्चय त्यांनी केला. एवढ्या मोठ्या सैन्यात कसं घुसायचं, कोणत्या मार्गाने जायचं, कसं आक्रमण करायचं, कुणावर कुठली जबाबदारी आहे, सगळं काम फत्ते झाल्यावर तिथून कसं निसटायचं, या सगळ्याचा बेत आखला गेला. गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीमुळे नियोजन आखण्यास प्रचंड मदत झाली. इकडे फलटण येथे रणमस्तक खान शहाबुद्दीन खानाच्या फौजेवरती धनाजी जाधव हल्ला करणार. इकडे तुळापूर येथे संताजी घोरपडे थेट औरंगजेबाच्या छावणीवरती हल्ला करणार. दिवस ठरला आणि संताजी निघाले. त्यांच्यासोबत होते त्यांचे बंधू मालोजी आणि बहिरजी घोरपडे, विठोजी चव्हाण आणि सोबत 2000 मावळे औरंगजेबाची मस्ती जिरवायला मोहिमेवर निघाले. संताजींनी सैन्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी सैन्याशी हितगुज केली.
सैन्याला तुळापूरकडे कूच करण्याची संताजींनी आदेश दिले. मावळे तुळापूरच्या दिशेने निघाले. पुढे जाऊन दिवे घाटात मावळे येऊन पोचले. मावळ्यांचं ठरलं आता काही काळात थेट तुळापूरमध्ये औरंगजेबाच्या छावणीमध्ये धुमाकूळ घालायचा. पहाटे सुरुवात करून दुपारपर्यंत तुळापूरच्या जवळ असणाऱ्या झाडाझुडपांच्या भागात आपले मावळे विश्रांतीसाठी आले. अंधार पडत आला होता. संताजींनी तुळापूरकडे प्रवास चालू केला. परीक्षेची घटका जवळ आली होती. जे जे काही ठरलं होतं त्या त्याप्रमाणे पार पाडण्यासाठी प्रत्येक मावळ्याचं कौशल्य, वीरता, चातुर्य आणि प्रसंगावधान अक्षरशः पणाला लागलं होतं. अग्निपरीक्षेचीच वेळ होती. औरंगजेबाची छावणी काही कोसावरच होती. तेवढ्यात मोगली सैन्याच्या मशाली त्या छावणीजवळ दिसू लागल्या. संताजींनी आपल्या सैन्यास सावध केले. सावधानपणे छावणीच्या थोडे जवळ जाऊन थांबले. कोणीही घाई करू नये असा आदेश संताजींनी मावळ्यांना दिला. संताजी घोरपडेंनी अंदाज घेतला. त्या तुळापूरच्या बाहेर पहारेकऱ्यांची एक तुकडी पहारा देत होती. संताजी घोरपडेंनी त्या मोगली तुकडीला निरोप धाडला. बादशाहच्या लष्करातील मराठा सरदार आले आहेत. मोहिमेवरती गेलो होतो. बदलीत स्वार आलेत म्हणून लष्करात परत जातोय. यावरून संताजी घोरपडेंना मुघल लष्कराची किती अचूक माहिती होती याचा अंदाज येतो. बादशाहच्या चाकरीत मराठी सैन्याची आत बाहेर येण्यासाठीची जी खून होती ती सुद्धा संताजींनी आपल्या गुप्तहेरांमार्फत माहीत करून घेतली होती. मोगली सैन्यांना ती खून पटली आणि हे सैन्य आपल्याच बादशाहच्या चाकरीतले आहे असे समजून आणि मराठी सरदारातील सैन्य समजून वाट मोकळी करून दिली. छावणीत प्रवेश मिळाला. मध्यरात्रीची वेळ झाली. पहारा देणारी पथके सोडून बहुतांशी सैन्य झोपी गेलं होतं. याच संधीचा फायदा घेत संताजींनी सरळ औरंगजेब बादशाहच्या तंबूकडे कूच केली. बादशाहच्या तंबूच्या सोबोताली सैन्याचं कड होतं. संताजींनी आपल्या मावळ्यांना 2-3 तुकड्यात विभागलं आणि एकाच वेळी बऱ्याच ठिकाणी धुमाकूळ चालू झाला. औरंगजेबाच्या छावणीवरती हल्ला सुरू झाला. ऐन मध्यरात्री साखर झोपेत असणाऱ्या औरंगजेबाच्या सैन्यांना काही कळायला मार्गच नव्हता. नेमका काय प्रकार चालू आहे, कारण लाखोंच्या फौजेच्या आत येऊन कुणी हल्ला करेल असा विचारही औरंगजेबाच्या सैन्याच्या स्वप्नात देखील येत नव्हता. औरंगजेबाचा मुख्य तंबूवरतीही आक्रमण झाले. संताजी घोरपडे हातामध्ये तलवार घेऊन पुढे आले. समोर दिसताच क्षणी औरंगजेबाला आडवा करायचा असा निर्धारच त्यांनी केला होता. समोरील त्या मोगली सैन्याला संताजी आणि मावळ्यांनी कापायला सुरुवात केली. मात्र त्याचवेळी औरंगजेबाच्या सुरक्षा रक्षकांनी औरंगजेबाला सुखरूप पळवले. औरंगजेब तंबूत नाही म्हटल्यावर संताजी आणि मावळ्यांनी औरंगजेबाचा तंबू उद्ध्वस्त केला. तंबू जमीनदोस्त केला. त्या तंबूचा कळस सोन्याचा होता आणि मग विजयाची निशाणी म्हणून मावळ्यांनी तंबूचा सोन्याचा कळस कापला. मोगली सैन्याचे तंबू उद्ध्वस्त करणं, मोगली सैन्य मारणं, जे जे उद्ध्वस्त करता येईल ते मावळ्यांनी त्या छावणीमध्ये केले. हर हर महादेवच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेलं. औरंगजेबाच्या सैन्यात सतकर्ता पसरते आणि परत सैन्य लढायला तयार होते हे बघून संताजी घोरपडेंनी आपल्या सैन्याला मागे फिरण्याचा इशारा दिला. काळकूट अंधार आणि औरंगजेबाच्या छावणीत झालेल्या गोंधळाचा फायदा घेत मावळ्यांचं सैन्य शक्य होईल तसं बाहेर पडत होते. सुरुवातीला बादशाहच्या सैन्याला काही कळायला मार्गच नव्हता. ते आपापसातच लढू लागले. त्यांच्यातच दुपळी निर्माण झाली. नक्की छत्रपतींच्या मावळ्यांचं सैन्य कोणतं की बादशाहच्या चाकरीत मराठी सरदारांचे सैन्य कोणते आहे हे त्यांना समजेना. तोपर्यंत संताजी मावळ्यांसह बाहेर निसटले. बाहेर पडल्यावर संताजी आणि मावळ्यांनी कोंडाना म्हणजेच आत्ताचा सिंहगडाकडे सुसाट वेगाने कूच केली. मावळे 5 लाखांच्या फौजेत घुसू शकतात तर ते काही करू शकतात ही भीतीची लाट मोगली सैन्यातच नाही तर खुद्द औरंगजेबाच्या मनात देखील निर्माण झाली. हे छत्रपती संभाजी महाराजांचं सैन्य आहे. बऱ्याच काळात मुघलांच्या सैन्याने दहशत नावाचा प्रकार बघितला नव्हता. तो त्यांना अनुभवायला मिळाला तो संताजी घोरपडे आणि त्यांच्या मावळ्यांमुळेच. मुघल छावणीतील सरदार सैनिक सुन्न झाले. नेमकं हे वादळ कशाचं होतं याचा अंदाज त्यांना लागला नव्हता. या सर्वांची धास्तीच मुघल सैन्यांनी घेतली होती. एवढ्या मोठ्या छावणीत लाखोंची फौज असताना मराठे येऊन धुमाकूळ घालतील यावर त्यांचा विश्वासच बसेना. संताजी घोरपडे, धनाजी जाधव अशा कित्येक मावळ्यांनी संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेऊन स्वराज्य सुरक्षित राखण्यासाठी जीवाचं रान केलं. मराठ्यांच्या या धाडसामुळे औरंगजेब इतका घाबरला की त्याने परत स्वराज्यावर आक्रमण करण्याचे धाडस देखील केले नाही. धाडस करायचं तर सोडाच, परत दिल्लीला जायचं भाग्य देखील त्याच्या वाटेला आले नाही. ज्या स्वराज्याच्या मातीकडे जो वाकड्या नजरेने पाहत होता त्याच मातीमध्ये त्याच्या देहाची माती झाली.
पण त्याला स्वराज्य अखेरपर्यंत जिंकता आले नाही। तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा, आणि जे आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। जय शिवराय, जय महाराष्ट्र।